अखंड भारत देश ज्या सुवर्णक्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, अखेर तो क्षण आला आणि 22 जानेवारी 2024 रोजी रामलला हे त्यांच्या भव्य दिव्य अशा राम मंदिरात विराजमान झाले। हा सोहळा म्हणजे सगळ्यांसाठी याची देही याची डोळा ठरलाय। जाणून घेऊयात अयोध्येत पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्याबद्दलची संपूर्ण माहिती। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोदींनी क्रीम कलरचा कुर्ता, पांढरं धोतर आणि गळ्यामध्ये पांढरा गमछा परिधान केला होता। तसंच प्रभू श्रीरामांसाठी चांदीचे छत्र ही खास भेट आणली होती। ही भेट पुजाऱ्यांकडे सुपूर्द केल्यानंतर पंतप्रधान प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी तयार झाले। प्राणप्रतिष्ठेचे विधी सुरू असताना पुजाऱ्यांकडून रामरक्षासह मंत्रोच्चाराचा जयघोष करण्यात आला। यावेळी पवित्र मंत्रांचा ध्वनी शंखनादानं मंदिर परिसर दुमदुमत होता। तसंच गर्भगृहात तुतारी आणि वाजंत्रीवर रामाची अनेक गाणी सुद्धा वाजवण्यात आली। दुपारी 12:29 आणि 8 सेकंद ही वेळ रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी महत्वाची होती, कारण ही वेळ म्हणजे अभिजित मुहूर्त होता आणि याच मुहूर्तावर प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता। या सोहळ्याचं देशभरातील 8,000 VVIP निमंत्रण देण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा पार पडली। यावेळी गर्भगृहात पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत आणि गागा भट्ट यांचे वंशज असणारे लक्ष्मीकांत पंडित उपस्थित होते। मोदींच्या हस्ते रामललाच्या बालस्वरूपातील लोभस, मोहक आणि सुंदर अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पार पडली। प्राणप्रतिष्ठापना पूर्ण होताच मोदींच्या हस्ते रामाची महाआरतीही पार पडली। हेलिकॉप्टरनं मंदिरावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। प्राणप्रतिष्ठापना पार पडल्यानंतर गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते चरणामृत प्राशन करून मोदींनी आपला 11 दिवसांचा उपवास सोडला। योगी आदित्यनाथ, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची भाषणं देखील यावेळी झाली। आज संपूर्ण देश दिवाळी साजरा करत आहे। आपले रामलला आता तंबूत राहणार नसून ते भव्य दिव्य अशा त्यांच्या मंदिरात विराजमान झाले आणि हा क्षण लौकिक आहे असं म्हटलं। हजारो वर्षानंतरही 22 जानेवारी या तारखेची चर्चा होईल असंही मोदी म्हणाले। भाषणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदींनी उपस्थित पाहुण्यांची भेट घेतली, त्यांना वंदन केलं। शिवाय जटायू पक्षाच्या पुतळ्याचं पूजन सुद्धा मोदींच्या हस्ते पार पडलं। जटायू हे पात्र रामायणातील एक मुख्य पात्र आहे। अयोध्येत अनेक सेलिब्रिटी, गायक आणि खेळाडू सुद्धा उपस्थित होते। गायक सोनू निगम, शंकर महादेवन यांनी रामगीतं सादर केली, तर भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या आवाजात राम आएंगे हे गाणं AI माध्यमातून रिक्रिएट करण्यात सुद्धा आलं। तर मंडळी, तुमच्या या सोहळ्याबद्दल असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्याच व्हिडिओबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।